आता बातमी आहे पावसासंदर्भातली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहील. विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यात प्रामुख्यानं घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिलाय. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 96% पाणीसाठा जमा झालाय. पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महिन्याअखेरीस 100% पाणीसाठा जमा होईल असं सांगण्यात येत आहे. 7ही तलाव 100% भरल्यास पुढील जूनपर्यंत हा पाणीसाठा गरजा भागवू शकतो. जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं मुंबईवर पाणी कपातीचं संकट आलं होतं. जुलै महिन्यातील मोजक्या दिवसातच पावसानं कोटा भरून काढला. त्यानंतर पुन्हा ऑगस्टमध्ये पावसाची ये जा सुरू होती. मात्र अखेरीस तलावात अपेक्षित पाणीसाठा जमा झालाय. दरम्यान भातसा धरण 100% भरलं असून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.